नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर महानगरपालिका यांची मागे मेगा भरती निघालेली होती. या मेगा भरतीबद्दलचा महत्त्वाचा अपडेट इथं प्रसिद्ध झालेला आहे. तर काय आहे तो अपडेट, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांचं 12 मार्च 2024 हे प्रसिद्ध पत्र इथं प्रसिद्ध झालेलं आहे. तर सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्रमांक 1-2 जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील 31 विविध समर्गातून एकूण 302 पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदाचा ऑनलाईन परीक्षा 15-2-2024 ते 17-2-2024 या कालावधीत TCSON यांच्याकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्यवारी क्रमवारी विचारात घेऊन उपरोक्त 31 सवर्गांपैकी गट क मधील आरोग्य निरीक्षक, केमिस्ट, अनुरेखक, ट्रेसर, फिल्टर इन्स्पेक्टर या 4 संवर्गाची निवड सूची सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांची अंतिम निवडकरिता दस्तावेज पडताळणी, वैद्यकीय तपासणी व पूर्व चारित्र पडताळणीच्या अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे. तर सोलापूर महानगरपालिकेच्या खाली नमूद संवर्गातील निवड यादीत नमूद उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज जसे शैक्षणिक अर्हता असेल, अनुभव असेल, जात प्रमाणपत्र इतर दाखले असतील तर यांची दस्तावेज, यांची मूळ कागदपत्र व त्यांच्या प्रत्येकी 2 साक्षांकित प्रतीसह स्वतः प्रतिनिधी पाहुणे भाऊ चालणार नाहीत. दस्तावेज पडताळणीकरिता खालील नमूद ठिकाणी व वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. तर आरोग्य निरीक्षक, घनकचरा व्यवस्थापन. दुसरा आहे केमिस्ट, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय. तिसरा आहे फिल्टर इन्स्पेक्टर, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय. आणि चौथा आहे अनुरेखक, ट्रेसर, नगररचना विभाग. तर यांनी 13-3-2024 ते 14-3-2024 अखेर वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत कार्यालयीन दिवशी वेळेत उपस्थित राहणं गरजेचं आहे. दस्तावेज पडताळणीच्या वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेले ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधार कार्ड व त्याची साक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने आरक्षित जागेकरिता अर्ज केला असल्यास त्या पृष्ठार्थ आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत सादर केलेली माहिती व अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रांच्या अनुषंगाने उमेदवाराने सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे खालीलप्रमाणे. तर तुमचं SSC प्रमाणपत्र, पदास आवश्यक असलेले शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, उमेदवार मागास प्रवर्ग असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, इतर सगळे कागदपत्र तुम्हाला या प्रोसेससाठी लागणार आहेत. सो विद्यार्थ्यांचं ज्या सिलेक्शन या प्रोसेसमध्ये झालेलं आहे त्यांनी या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस 13 आणि 14 मार्च आज आणि उद्यामध्ये करणं गरजेचं आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.